एनआरसी आणि सीएए या कायद्याच्या विरोधात आज कळमनुरी बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान कळमनुरी शहरातील भाजी मंडीजवळ जुना बस स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तींनी 3 बसवर दगडफेक करून काचा फोडल्यात, तसंच बस जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे या भागात काही काळ तणाव पाहायला मिळाला. या दगडफेकीत बसमधील 2 प्रवाशी जखमी झालेत. या घटनेमुळे कळमनुरी शहरात काही भागात तणावपूर्ण शांतता असून शहरातून जाणाऱ्या सर्व बसेस रद्द करण्यात आल्या. तसंच हिंगोली येथील मस्तान शहाजवळ मानव विकास बसवर सुद्धा दगडफेक करून बसचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आलंय. दरम्यान पोलीस निरीक्षकांनी आता शहरवासियांना शांततेचं आवाहन केलं आहे. गाडी घेऊन येऊ लागलो मूर्ती विस्कूलपाशी. अचानक पोरं 3 मोटरसायकल थांबले होते, 9 जण होते आणि धडाधड दगड मार फरार झाले. तुम्हाला कोण मार लागला का? नाही, मार गेलो काही कोणाला लागला नाही. आम्ही घाय करून गेलो. दगडाची बिर्याला काहीच कळत नाही आम्हाला. एवढं भयानक दगड चालू होते. पॅकेट होतं आता घेऊन पळाला. 2 दगड या साईड लेफ्ट साईड पण मागून गेले आणि नंतर फरार झाले. काय भीती वाटली? मी खूप काय करून गेले. दगड फेक झाली की मला काही कल्पनाच नाही आली. दगडच लागला. दगड असं खिडकीपाशी माझ्या लागला. मी सीटच्या खाली लपून बसले तर पुन्हा मागून पाठीमागून एक दगड येऊन समोर पडला. आणि मी खूप अक्षरशः काय करून गेले. पाठीपासून अत्यंत बंदोबस्त अलग ठेवण्यात आला आहे. माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार सर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे साहेब, शहराचे SDPO अदानी श्री वंजने सर आणि आम्ही सर्व अधिकारी कर्मचारी पाठीपासूनच फिक्स पॉईंट आणि बंदोबस्त ठेवून होते आहोत. आज नमाजाचा मोठा दिवस आहे, त्या अनुषंगाने बंदोबस्त अलग ठेवण्यात आला आहे. शहरामध्ये सर्वत्र शांतता आहे, सर्व मार्केट सुरळीत सुरू आहे. तसं हिंगोली शहरामध्ये भाईचारा आणि सदाचाराचं वातावरण नेहमीच असतं आहे. आजही त्या प्रकारचं वातावरण आहे. आम्ही सर्वांना अपील केलं आहे की हा जो विषय आहे तो विषय आपल्या लेवलवरचा विषय नाही आणि ह्या विषयाला समजून घेण्याचा विषय आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनीसुद्धा पोलीस डिपार्टमेंटला आणि प्रशासनाला साथ दिली आहे. त्यामुळे शहरामध्ये सर्वत्र शांतता आहे, सर्व मार्केट सुरू आहे. कुठे काही अनुचित प्रकार घडणार नाही आणि कोणी तशी काही केलीच कुठे काही भानगड. पोलीस दल त्यासाठी आणखी तयार आहे.